व्हेरी गुड मॉर्निंग। आज आपण तिसरा जो टॉपिक आहे सायकोमेट्रिक सर्वे त्याची रिव्हिजन करणार आहे। या आधीच्या दोन लेक्चरमध्ये आपण टॉपिक नंबर 1 प्लेन टेबल सर्वे आणि टॉपिक नंबर 2 थिओडलाइट सर्वे याची आपण रिव्हिजन घेतलेली आहे। या लेक्चरमध्ये आपण जो तिसरा युनिट आहे सायकोमेट्रिक सर्वे त्याची रिव्हिजन करणार आहे। टोटल वेटेज फॉर दिस युनिट इज 8 मार्क। सो लेट्स डिस्कस सिलेबस। फर्स्ट सिलेबसमध्ये पहिल्यांदा डेफिनेशन बघणार आहे आणि बेसिक इंट्रोडक्शन जी आहे टॅक्योमेट्रीची ते आपण बघणार आहे। त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ टॅक्योमेट्री, ॲनालिटिक लेन्स म्हणजे काय, कंपोनंट पार्ट्स ऑफ टॅक्योमीटर कोणकोणते आहेत ते बघणार आहे। त्याच्यानंतर आपण बघणार आहे टॅक्योमेट्रिक फॉर्म्युला फॉर हॉरिझॉन्टल डिस्टन्स कॅल्क्युलेशन्स विथ हॉरिझॉन्टल टेलिस्कोप अँड स्टाफ हेल्ड व्हर्टिकल ॲज वेल ॲज टॅक्योमेट्रिक फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेशन ऑफ द हॉरिझॉन्टल डिस्टन्स अँड व्हर्टिकल हाईट वेन देर इज अ इन्क्लाइन लाईन ऑफ साईट। सो त्या केसमध्ये आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि व्हर्टिकल हाईट कशी कॅल्क्युलेट करायची याचे फॉर्म्युले बघणार आहे। त्याच्यानंतर बघणार आहे फील्ड मेथड ऑफ डिटरमायनिंग कॉन्स्टंट ऑफ टॅक्युमीटर। त्याच्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ हॉरिझॉन्टल डिस्टन्स अँड व्हर्टिकल हाईट बाय युझिंग फिक्स्ड हेअर मेथड, याच्यावरचे न्यूमरिकल जे आहेत सो त्याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहे। सो डेफिनेशन ऑफ टॅक्योमेट्री, इट इज द ब्रांच ऑफ अँग्युलर सर्वेईंग द हॉरिझॉन्टल डिस्टन्स फ्रॉम स्टेशन टू द स्टाफ अँड द व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ पॉइंट आर डिटरमाइन्ड फ्रॉम इन्स्ट्रुमेंटल ऑब्झर्वेशन। सो दिस इज सिम्पल डेफिनेशन ऑफ टॅक्योमेट्री। सो टॅक्योमेट्रीमध्ये आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि व्हर्टिकल डिस्टन्स जे आहे ते कॅल्क्युलेट करतोय। सो हॉरिझॉन्टल डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी जो एक बेसिक फॉर्म्युला आहे सो त्या फॉर्म्युल्यावरून आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतोय ज्यावेळेला आपल्याला स्टाफ इंटरसेप्ट एस माहीत असतो। सो दॅट इज द सिम्पल मेथड ऑफ डिटर्मिनेशन ऑफ हॉरिझॉन्टल डिस्टन्स ऑर व्हर्टिकल डिस्टन्स। ओके, सो द डेफिनेशन ऑफ टॅक्योमेट्री इज इट इज द ब्रांच ऑफ अँग्युलर सर्वेईंग। सो टॅक्योमेट्री ही अँग्युलर सर्वेईंगची ब्रांच आहे कारण याच्यामध्ये आपण अँगल कॅल्क्युलेट करतोय विथ द हेल्प ऑफ थिओडोलाइट। सो सेकंड युनिटमध्ये आपण थिओडोलाइटचा स्टडी केलेला आहे। सो थिओडोलाइटचा वापर करून आपण हॉरिझॉन्टल अँगल व्हर्टिकल अँगल मेजर करतोय, त्याच्यामुळं टॅक्योमेट्रीमध्ये आपल्याला थिओडोलाइटचा वापर करावा लागतो। ओके, सो द डेफिनेशन ऑफ टॅक्योमेट्री इज व्हेरी सिम्पल। ही डेफिनेशन तुम्हाला 2 मार्काला विचारली जाऊ शकते। त्याच्यानंतर सिच्युएशन व्हेअर टॅक्योमेट्री कॅन बी यूज्ड। सो अशा कोणकोणत्या कंडिशन्स आहेत किंवा सर्कमस्टन्सेस अंडर विच टॅक्योमेट्री कॅन बी यूज्ड, त्यामध्ये पहिलं आहे व्हेन ऑब्स्टॅकल्स लाईक रिव्हर, ब्रोकन ग्राउंड, स्ट्रेचेस ऑफ वॉटर, इन दॅट पर्टिक्युलर केस टॅक्योमेट्री गिव्ज स्पीड अँड ॲक्युरेसी ऑफ वर्क। सो ज्यावेळेला आपल्याला हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजर करता येत नाही, सपोज ग्राउंड हे काय आहे, ग्राउंडवरती पाणी आहे, किंवा रिव्हर आहे, मध्ये दोन जे सर्व्हिस स्टेशन आहे त्याच्यामध्ये रिव्हर आहे, सो त्या केसमध्ये आपल्याला टेपचा वापर करून हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजर करता येत नाहीत। किंवा इनॲक्सेसिबल, ज्या ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही असे काही हिली एरियाज आहेत, त्या केसमध्ये आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स टेपचा वापर करून मेजर करू शकत नाही। त्या पर्टिक्युलर केसमध्ये टॅक्योमेट्रीचा वापर करून आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतोय।
सो टॅक्योमेट्रीचा वापर करून आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स कॅल्क्युलेट करतो आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजर करत नाही, हे व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, सो दॅट इज द फर्स्ट कंडिशन, ज्या वेळेला ऑब्स्टॅकल्स म्हणजे काय अडथळे. सो ऑब्स्टॅकल्स कुठल्याही स्वरूपाचे असू शकतात, त्यापैकी नदी आहे किंवा ब्रोकन ग्राउंड म्हणजेच काय तुटलेलं ग्राउंड आहे. ओके, सो कोकणामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये लँडस्लाईड किंवा जे काय माउंटनचा काही पार्ट आहे तो स्लाइड होतो आहे. सो त्या केसमध्ये आपल्याला हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल हाईट जी आहे ती कॅल्क्युलेट करण्यासाठी टॅक्योमेट्रीचा वापर होऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन आहे, इन रफ कंट्री व्हेअर मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिस्टन्स आर डिफिकल्ट, इनॲक्युरेट अँड स्लो. सो रफ कंट्रीमध्ये किंवा असे काही टेरेन आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्स टेपचा वापर करून किंवा चेनचा वापर करून मेजर करता येणं शक्य नाही, अशा केसमध्ये आपण टॅक्योमेट्रीचा वापर करू शकतो. आणि तिसरी जी कंडिशन आहे, इन लोकेटिंग कंटूर्स अँड फिलिंग डिटेल्स इन टोपोशीट, टोपोग्राफिक सर्वेमध्ये जी काही टोपोशीट असते त्याच्यामध्ये जे काही कंटूर्स आणि ऑदर जे डिटेल्स आहेत ते फिल करण्यासाठी आपण टॅक्योमेट्रीचा वापर करू शकतो. ह्या तीन महत्त्वाच्या कंडिशन आहेत की त्या ठिकाणी आपण टॅक्योमेट्रीचं नॉलेज आहे त्याचा वापर आपल्याला होऊ शकतो. ओके, सो एक्झाममध्ये क्वेश्चन असतो राईट डाऊन द सिच्युएशन वेअर टॅक्योमेट्री कॅन बी यूज्ड. सो त्यावेळेला ह्या तीन कंडिशन आहेत त्या तुम्ही व्यवस्थित लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यानंतर आपण बघणार आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ टॅक्योमेट्री. टॅक्योमेट्रीचे ॲडव्हान्टेजेस काय, तर इट इज यूज्ड वेअर चेनिंग इज डिफिकल्ट. सो चेनिंग किंवा टेपनं मेजरमेंट घेता येणं ज्या ठिकाणी डिफिकल्ट अवघड आहे अशा कंडिशनमध्ये आपण टॅक्योमेट्री वापरू शकतो. म्हणजे जे लिमिटेशन टेप आणि चेनच्या यूजमध्ये आहे, सो टेपचं जे काही लिमिटेशन आहे ते जर ओव्हरकम करायचं असेल तर आपल्याला टॅक्योमेट्री इज द सोल्युशन. सो ज्या ठिकाणी टेप वापरू शकत नाही किंवा चेन वापरू शकत नाही अशा सिच्युएशनमध्ये आपण टॅक्योमेट्रीचा वापर करू शकतो. सो दॅट इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ टॅक्योमेट्री. त्याच्यानंतर इट इज यूज्ड इन प्रिपरेशन ऑफ कंटूर मॅप. कंटूर मॅप तयार करण्यासाठी टॅक्योमेट्रीचा वापर केला जातो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट इट इज यूज्ड फॉर सर्वे ऑफ रोड रेल्वे. रोडचा रेल किंवा रेल्वेचा सर्वे करत असताना किंवा रोडची आपल्याला अलाइनमेंट सेंटर लाईन फिक्स करायची आहे किंवा रेल्वे ट्रॅक जो आहे रेल्वेच्या प्रोजेक्टमध्ये रेल्वे ट्रॅक फिक्स करायचा आहे आपल्याला. सो कोणकोणत्या पॉईंटपासून रेल्वे ट्रॅक आपल्याला पास करायचा आहे हे ज्या वेळेला फिक्स करायचं असतं त्या केसमध्ये आपण टॅक्योमेट्रीचा वापर करून जे काही डिस्टन्स आहे ते विद इन मिनिमम टाईम आपण कॅल्क्युलेट करू शकतो आहे. त्याच्यानंतर इट इज यूज्ड फॉर हायड्रोग्राफिक सर्वे. सो हायड्रोग्राफिक सर्वे म्हणजे अंडर वॉटर आपल्याला जे काही सर्वे करायचे असतील, सो अंडर वॉटर कॉन्क्रिटिंग करायचं आहे त्यावेळेला आपल्याला जे काही अंडर वॉटर जो काही स्ट्राटा आहे त्याचं नेचर आपल्याला जर फाइंड आउट करायचं असेल तर टॅक्योमेट्रीचा त्या ठिकाणी वापर होऊ शकतो आहे. त्याच्यानंतर इट इज यूज्ड फॉर चेकिंग डिस्टन्स मेजर्ड बाय टेप चेन अँड डम्पी लेबल. सो टॅक्योमेट्रीचा वापर करून आपण जे डिस्टन्स टेपनं किंवा चेननं मेजर केलेलं आहे ते डिस्टन्स क्रॉस चेक करू शकतो आहे. सो टॅक्योमेट्रीचा वापर चेक अप्लाय करण्यासाठी करता येऊ शकतो आहे. त्याच्यानंतर इट इज यूज्ड व्हेअर ॲक्युरेसी इज नॉट रिक्वायर्ड. सो टॅक्युमेट्रीमध्ये आपल्याला ॲक्युरेसी मिळत नाही, सो ज्या ठिकाणी ॲक्युरेसी ही इम्पॉर्टंट नाही आहे अशा ठिकाणी आपण टॅक्युमेट्रीचा वापर करू शकतो आहे. अँड लास्ट वन इज इट सेव्ज टाईम अँड मनी. सो वेळेची आणि पैशाची बचत टॅक्युमेट्रीचा वापर केल्यामुळे होऊ शकते. सो हे सगळे ॲडव्हान्टेजेस आहेत.
सो ॲडव्हांटेजेस तुम्हाला 4 मार्काला विचारले जाऊ शकतात. सो हे जे काही ॲडव्हांटेजेस आहेत ते व्यवस्थित तुम्ही लिहिले तर तुम्हाला याचे 4 मार्क मिळू शकतात. त्याच्यानंतर बघणार आहे आपण व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन थिओडलाइट अँड टॅक्युमीटर. हा जो क्वेश्चन आहे तो 4 मार्काला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. सो डिफरेंशिएट बिटवीन थिओडलाइट अँड टॅक्युमीटर. सो 4 जे मार्क आहेत त्याच्यासाठी तुम्हाला हे 4 पॉईंट ऑफ डिफरन्सिएशन जे आहेत प्रत्येकी 4 पॉईंट थिओडलाइट अँड टॅक्युमीटर मध्ये काय फरक आहे हे सांगणारे जे काही 4 पॉईंट आहेत ते व्यवस्थित लिहावे लागतील. त्यापैकी पहिला जो पॉईंट आहे थिओडलाइटमध्ये इट इज यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल. थिओडलाइटचा वापर करून आपण अँगल मेजर करू शकतोय. सेकंड युनिटमध्ये बघितलं थिओडलाइट सर्वेमध्ये थिओडलाइटचा वापर करून आपण सर्व प्रकारचे अँगल हॉरिझॉन्टल अँगल असेल व्हर्टिकल अँगल असेल डिफ्लेक्शन अँगल असेल मॅग्नेटिक बेअरिंग असेल. सो बेअरिंग हा सुद्धा एक प्रकारचा अँगल आहे. नॉर्थ लाईननं सर्वे लाईनशी केलेला जो काही अँगल आहे त्याला आपण बेअरिंग म्हणतोय. सो बेअरिंग हा सुद्धा एक प्रकारचा अँगल आहे. सो सर्व प्रकारचे अँगल मेजर करण्यासाठी थिओडलाइट वापरतोय आपण. सो इन केस ऑफ टॅक्युमीटर टॅक्युमीटरचा वापर करून आपण हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिस्टन्स मेजर करू शकतोय. सो टॅक्युमीटर इज यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिस्टन्स. हा सगळ्यात मोठा फरक आहे. थिओडलाइटचा वापर करून आपण अँगल मेजर करू शकतोय. टॅक्युमीटरचा वापर करून आपण डिस्टन्स मेजर करू शकतोय. ओके त्याच्यानंतर दुसरा पॉईंट ऑफ डिफरेन्शिएशन आहे इन थिओडलाइट सर्वे डिस्टन्स आर मेजर्ड बाय चेन ऑर टेप. थिओडलाइट सर्वेमध्ये चेन आणि टेपचा वापर करून डिस्टन्स मेजर करावा लागतो. इन केस ऑफ टॅक्युमीटर इन टॅक्युमेट्रिक सर्वे डायरेक्ट मेजरमेंट ऑफ डिस्टन्स आर पॉसिबल. आता टॅक्युमेट्रीमध्ये डिस्टन्स हे आपण मेजर करत नाही तर कॅल्क्युलेट करू शकतोय. सो डायरेक्ट डिस्टन्स आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतोय. सो आपण न्यूमरिकलमध्ये शिकलेलो आहे की स्टाप इंटरसेप्ट एस कॅल्क्युलेट केल्यानंतर फॉर्म्युल्यामध्ये ज्या व्हॅल्यू आपण स्टाप इंटरसेप्ट आणि टॅक्युमेट्री कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट डिस्टन्स कॅल्क्युलेट करता येऊ शकतोय. सो टॅक्युमीटरमध्ये आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट करतोय डिस्टन्स मेजर करत नाही. हा फरक लक्षात ठेवा. सो टॅक्युमीटरमध्ये डिस्टन्स हे कॅल्क्युलेट केलं जातंय डिस्टन्स मेजर केलं जात नाही. थिओडलाइटमध्ये डिस्टन्स टेप किंवा चेननं मेजर करावं लागतं आपल्याला. सो डिस्टन्स मेजर करत असताना आपल्याला आपल्या हातून चुका होऊ शकतात पण या ठिकाणी डिस्टन्स मेजर करत नाही आपण. टॅक्युमीटरमध्ये डिस्टन्स कॅल्क्युलेट करतो त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारच्या चुका होण्याची शक्यता टॅक्युमीटरमध्ये कमी असते. सो दॅट इज द ॲडव्हांटेजेस ऑफ द टॅक्युमीटर ओवर थिओडलाइट. देन थर्ड इट इज सुटेबल फॉर प्लेन अँड हिली एरिया. सो प्लेन आणि हिली एरियामध्ये थिओडलाइट वापरू शकतोय. आणि टॅक्युमीटरमध्ये इट इज सुटेबल इन केस ऑफ ऑब्स्टॅकल लाईक रिवर ऑर ब्रोकन ग्राउंड. ज्या ठिकाणी ऑब्स्टॅकल आहेत चेन आणि टेप मेजर करताना अडथळे जर असतील तर ते जे काही अडथळे आहेत त्याच्यावरती आपण मात करण्यासाठी किंवा टू ओव्हरकम. सो अडथळ्यावरती जे काही सोल्युशन आहे सो रिवर असेल किंवा ब्रोकन ग्राउंड असेल सो त्या केसमध्ये आपल्याला डिस्टन्स टेपचा वापर करून मेजर करता येत नाही. सो ते जे काही ऑब्स्ट्रक्शन आहे ते ऑब्स्ट्रक्शनचं सोल्युशन टॅक्युमेट्री आपल्याला देते. ओके सो इन केस ऑफ ऑब्स्टॅकल यू कॅन यूज टॅक्युमेट्री. अँड लास्ट पॉईंट ऑफ डिफरन्सिएशन इज मोर स्टेशन्स आर रिक्वायर्ड. थिओडलाइटमध्ये जास्तीत जास्त स्टेशन आपल्याला घ्यावे लागतात. टॅक्युमेट्रीमध्ये एकाच स्टेशनवरून आपण वेगवेगळे डिस्टन्स वेगवेगळे हाईट कॅल्क्युलेट करू शकतो. ओके सो दीज आर द डिफरन्स बिटवीन
थेओडलाइट अँड टॅक्युमीटर. सो थेओडलाइटमध्ये आणि टॅक्युमीटरमध्ये हे चार महत्त्वाचे डिफरन्स आहेत. थेओडलाइटचा वापर करून आपण अँगल मेजर करतोय, टॅक्युमीटरचा वापर करून डिस्टन्स मेजर करतोय. थेओडलाइटच्या वापरामध्ये आपल्याला टेपचा वापर करून डिस्टन्स मेजर करावं लागतं, टॅक्युमीटरमध्ये आपण डायरेक्टली डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यानंतर थेओडलाइट इज सुटेबल फॉर प्लेन अँड हिल एरिया, टॅक्युमीटर इज सुटेबल इन द एरिया व्हेअर देअर इज ऑब्स्टॅकल, ज्या ठिकाणी अडथळे आहेत अशा सर्व ठिकाणी आपण टॅक्युमीटर वापरू शकतोय. आणि थेओडलाइटमध्ये जास्त स्टेशन्स आपल्याला घ्यावे लागतात, टॅक्युमीटरमध्ये कमीत कमी स्टेशन घेऊन आपण वेगवेगळे डिस्टन्स आणि हाईट इझिली कॅल्क्युलेट करू शकतोय. ओके, सो दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ डिफरन्स बिटवीन थेओडलाइट अँड टॅक्युमीटर. हा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला चार मार्काला एक्झामसाठी विचारला जाऊ शकतोय. ओके, नाऊ नेक्स्ट इज द प्रिन्सिपल ऑफ टॅक्युमेट्री. Now the principle of stoichiometry is based on the property of isosceles triangle. So isosceles triangle म्हणजे असा ट्रँगल ज्याच्या दोन साइड ह्या इक्वल लेंथच्या आहेत. सो isosceles triangle ज्याला आपण मराठीमध्ये समद्विभुज त्रिकोण म्हणतोय. सो समद्विभुज त्रिकोण त्याचे जे काही गुणधर्म आहेत त्याच्यावरून आपल्याला टॅक्युमेट्रीचं प्रिन्सिपल हे डिफाईन करता येतं. नाउ द प्रिन्सिपल स्टेट्स दॅट द रेशियो ऑफ परपेंडिक्युलर टू द बेस ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल इज कॉन्स्टंट. नाउ द रेशियो ऑफ परपेंडिक्युलर मीन्स इन केस ऑफ ओ ए बी, हा एक आयसोसेलेस ट्रायंगल जर कन्सिडर केला तर या ठिकाणी ए टू बी टू आणि ए वन बी वन हे काय दोन भाग केलेले आहेत आयसोसेलेस ट्रायंगलचे. सो द डिस्टन्स ओ सी टू, ओ सी टू म्हणजेच काय, हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ओ ए टू बी टू आयसोसेलेस ट्रायंगलमध्ये, ओ सी टू इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो ओ सी टू डिवायडेड बाय ए टू बी टू म्हणजेच काय, बेस. ए टू बी टू हा ओ ए टू बी टू आयसोसेलेस ट्रायंगलचा बेस आहे. सो हे जे काही डिस्टन्स आहे दॅट शुड बी इक्वल टू ओ सी वन डिवायडेड बाय ए वन बी वन. आता नेक्स्ट जो आयसोसेलेस ट्रायंगल आहे ओ ए वन बी वन, ओ ए वन बी वनचा परपेंडिक्युलर ओ सी वन आहे. सो ओ सी वन डिवायडेड बाय ए वन बी वन हा जो रेशो आहे तो कॉन्स्टंट राहतो. ओके, सो दॅट इज द property of isosceles triangle. Now this property will define the principle of tachyometry. Okay, so exam madhe tumhala question vichla jato write down the principle of tachyometry, tya vela tumhala he statement je ahe principle of tachyometry states that the ratio of perpendicular to the base of isosceles triangle is constant in similar isosceles triangle. हे स्टेटमेंट तुम्हाला लिहिता आलं पाहिजे आणि ही फिगर ड्रॉ करून मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ओ सी टू डिवायडेड बाय ए टू बी टू इज इक्वल टू ओ सी वन डिवायडेड बाय ए वन बी वन इज इक्वल टू ओ सी डिवायडेड बाय ए बी इज इक्वल टू कॉन्स्टंट हे लिहिता आलं पाहिजे. दिस कॉन्स्टंट के इंटायरली डिपेंड्स अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ अँगल बीटा. हा अँगल जो बीटा आहे त्याची मॅग्नेट्यूड किती आहे त्याच्यावरती कॉन्स्टंटची व्हॅल्यू डिपेंड आहे. ओके, सो दॅट इज नॉट पार्ट ऑफ आवर डिस्कशन राईट नाऊ. ओके, सो दिस इज अबाउट द प्रिन्सिपल ऑफ स्टॅडिया मेथड. ओके, सो हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. सो एक्झाममध्ये चार मार्काला स्टेट ऑर राईट डाऊन प्रिन्सिपल ऑफ टॅक्युमेट्री हे विचारलं जाऊ शकते. Now next part is the formula to calculate distance. That is very important. आता टॅक्युमेट्रीने आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतोय. हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजर करत नाही टॅक्युमेट्रीमध्ये आपण. सो तो जो काही डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी जो काही फॉर्म्युला आहे तो या ठिकाणी दिलेला आहे.
So horizontal distance is given by M into capital S plus C, where D is the horizontal distance between instrument station and staff station. Small m is the multiplying constant and capital S is the staff intercept. So that capital S is the difference between higher steadier reading and lower steadier reading. So हा formula आपण वापरून numericals solve केलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला त्या formula बद्दल आता या stage ला जास्त सांगायची काही गरज नाही. So d is the horizontal distance, m is the steadier constant, m is the multiplying constant ज्याची value ही 100 असते, s staff intercept जो आपण calculate करतोय, आणि c हा काय आहे, दुसरा constant of tachymetry आहे ज्याला आपण म्हणतोय additive constant ज्याची value ही point मध्ये असते, point 15 to point 60, point 15 पासून ते point 60 पर्यंत ची value जी आहे ती additive constant c ची असते. Okay, so this is all about the formula to calculate horizontal distance. याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे कॉन्स्टंट ऑफ टॅक्योमीटर. टॅक्योमीटर मध्ये दोन महत्त्वाचे कॉन्स्टंट आहेत. पहिला कॉन्स्टंट आहे मल्टीप्लाइंग कॉन्स्टंट, विच इज डिनोटेड बाय इंग्लिश लेटर स्मॉल एम. सो मल्टीप्लाइंग कॉन्स्टंट इज द कोशंट ऑफ एफ डिवाइडेड बाय आय, हियर एफ इज द फोकल लेंथ ऑफ लेंस. सो एफ इज द focal length and I is the steadier intercept. Okay, so I ही जी आहे ती त्या lens ची power आहे. So the value of multiplying constant is generally 100. Okay, so value of multiplying constant ही 100 consider केली जाते. Now next one is the additive constant C. आता additive constant C ना दाखवला जातोय, which is given by summation of F and D, where F is the focal length and D is the horizontal distance between instrument axis and objective. So the value of additive constant varies from 0.15 meter to 0.60 meter. The additive constant jo hai tyachi value aste 0.15 pasun te 0.60 meter parent. Okay, so this is all about the constant of tachymeter, multiplying constant M and additive constant C. Exam madhe hyachyavarti 4 markala write a short note on constant of tachymeter asa question vicharla jatoy. Tya vela multiplying constant manje kay, yachi definition ani meaning of the term, ani additive constant meaning of the term, ani tyachi जनरल व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला लिहावी लागेल, त्यावेळेला तुम्हाला त्याचे 4 मार्क मिळतील. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ऑब्जेक्ट ऑफ टॅक्युमेट्री. टॅक्युमेट्रीचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? सो फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रिपेअर कंटूर मॅप. कंटूर मॅप तयार करण्यासाठी टॅक्युमेट्रीचा वापर केला जातो. दुसरं ऑब्जेक्टिव्ह आहे इट इज यूज्ड इन हायड्रोग्राफिक सर्वे. हायड्रोग्राफिक सर्वे मध्ये ह्याचा वापर केला जातोय. तिसरा ऑब्जेक्टिव्ह आहे लोकेशन सर्वे फॉर रोड रेल्वे रिझर्वायर. सो टॅक्युमेट्रीचा वापर करून आपण लोकेशन सर्वे लोकेशन फिक्स करू शकतोय. रोड रेल्वे रिझर्वायरची लोकेशन किंवा साईट फिक्स करू शकतोय. अँड लास्ट वन इज फॉर चेकिंग मोर प्रिसाईज मेजरमेंट, म्हणजे टेपन आणि चेननं जे मेजरमेंट घेतलेले आहेत ते चेक करण्यासाठी आपण टॅक्युमेट्रीचा वापर करू शकतोय. सो दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ टॅक्युमेट्री. नाऊ इन्स्ट्रुमेंट यूज्ड इन टॅक्युमीटर. दोन इन्स्ट्रुमेंट वापरली जातात टॅक्युमेट्रीमध्ये, पहिला आहे टॅक्युमीटर आणि दुसरा आहे लेवलिंग ऑर स्टेडियर रॉड. नाऊ व्हॉट इज टॅक्युमीटर? इट इज अ ट्रान्झिट थिओडलाइट प्रोव्हाइडेड विथ स्टेडियर डायफ्रेम. Tachymeter is nothing but a transit theodolite which is having attachment of steadier diaphragm. या ठिकाणी
वेगवेगळ्या प्रकारचे स्टेडिया डायफ्रॅम दाखवलेले आहेत. सो दिस इज द अप्पर हेअर, सेंट्रल हेअर अँड लोअर हेअर. या पद्धतीचं स्टेडिया डायफ्रॅम आपल्याला टॅक्युमीटरमध्ये फिक्स केलेलं बघायला मिळेल. ओके, नाउ टाइप्स ऑफ टेलिस्कोप. त्यामध्ये एक्सटर्नल फोकसिंग आहे, इंटरनल आणि एक्सटर्नल फोकसिंग फिटेड विथ अनालिटिक लेन्स. सो या तीन पद्धतीचे टेलिस्कोप आपल्याला टॅक्युमीटरमध्ये बघायला मिळतात. व्हॉट इज द अनालिटिक लेन्स? हा क्वेश्चन सगळ्यात महत्त्वाचा आहे. 2 मार्काला डेफिनेशन विचारतात त्याची. सो इट इज अन ॲडिशनल लेन्स जनरली प्रोव्हाइडेड इन एक्सटर्नल फोकसिंग टॅक्युमीटर बिटवीन ऑब्जेक्ट ग्लास अँड आयपीस. सो एक ॲडिशनल लेन्स प्रोव्हाइड केली जाते टेलिस्कोपच्या आत बिटवीन ऑब्जेक्ट ग्लास आणि आयपीस, आणि आयपीस आणि ऑब्जेक्ट ग्लास याच्यामध्ये एक ॲडिशनल लेन्स प्रोव्हाइड केली जाते. ही जी काही ॲडिशनल लेन्स आहे त्याच्यामुळे काय होतो, ॲडिटिव कॉन्स्टंट सी जो आहे त्याची व्हॅल्यू 0 होते. सो फॉर कॅल्क्युलेशन ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिस्टन्स कॉन्स्टंट एफ प्लस सी बिकम 0 व्हेन ॲनालिटिक लेन्स इज प्रोव्हाइडेड. त्याच्यामुळे फॉर्म्युला हा काय होतो, सिम्पल होतोय. So that is the advantages of analytic lens. Now the very important question for 4 mark is essential characteristic of tachometer. So here are the essential properties or characteristic of tachometer. First one is the value of constant M is 100. Telescope provided with analytic lens, then telescope should be powerful, having magnification 20 to 30 times diameter, and the vision through the telescope should be clear, bright image at longer distance. These are some properties of tachometer. So this property or characteristic may ask for 4 mark. Okay, so a question mahatvacha ahe 4 markasathi. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे टॅक्युमेट्रीचा त्याला म्हणतोय आपण लेवलिंग स्टाफ किंवा स्टेडिया रॉड. सो लेवलिंग स्टाफ और स्टेडिया रॉड हा 3 ते 5 मीटर लेन्थचा असतो. टेलिस्कोपिक स्टाफ जो तुम्ही ऑटो लेवलमध्ये लेवलिंग करण्यासाठी वापरलेला आहे तोच रॉड आपण टॅक्युमेट्रीमध्ये वापरू शकतोय. का लेवलिंग स्टाफचा काय उद्देश आहे, तर जे काही व्हर्टिकल डिस्टन्स आहे ते आपल्याला मेजर करण्यासाठी लेवलिंग स्टाफचा वापर केला जातो. सो त्या लेवलिंग स्टाफचा वापर करून आपण स्टेडिया इंटरसेप्ट एस कॅल्क्युलेट करू शकतोय. आणि एसची व्हॅल्यू ज्यावेळेला आपण फॉर्म्युलामध्ये पुटअप करतोय त्यावेळेला आपल्याला हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करता येऊ शकते. सो दॅट इज द पर्पज ऑफ लेवलिंग स्टाफ. नाऊ द नेक्स्ट पॉइंट इज द मेथड्स ऑफ टॅक्युमेट्री. So basically there are 2 methods of tachymetry. First one is the steadia method, second one is the tangential method. So steadia method is again having 2 types, in which first one is the fixed hair method and second one is the movable hair method. Diploma level la tumhala fixed hair method varti numericals ahet. सो फिक्स्ड हेअर मेथडचा डिप्लोमा लेवलला तुम्हाला स्टडी आहे. मुएबल हेअर मेथड आणि टँजेन्शियल मेथड या ज्या 2 मेथड्स आहेत ह्या तुम्हाला डिग्रीला ज्यावेळेला तुम्ही जाल त्यावेळेला त्या ठिकाणी जो ॲडव्हान्स सर्वे आहे त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला ह्या 2 मेथडचा स्टडी करायला मिळेल. ओके, सो व्हॉट इज फिक्स्ड हेअर मेथड? इन दिस मेथड द डिस्टन्स बिटवीन 2 स्टेडी हेअर इज फिक्स्ड. सो आपण जे स्टेडिया इंटरसेप्ट एस कॅल्क्युलेट करतोय, सो त्या स्टेडिया इंटरसेप्ट एस कॅल्क्युलेट करत असताना सेंटरपासून अप्पर जो स्टेडिया हेअर आहे तो जेवढ्या अंतरावरती असतो तेवढ्याच अंतरावरती सेंटरपासून लोअर स्टेडिया असतो. सो त्या मेथडला म्हणतोय आपण फिक्स्ड हेअर मेथड. ओके, सो दॅट फिक्स्ड हेअर मेथड इज व्हेरी सिम्पल. नाऊ फिक्स्ड हेअर मेथडमध्ये 2 परत केस आहेत.
लाइन ऑफ साइट इज हॉरिजेंटल, स्टाफ हेल्ड वर्टिकल. दूसरी केस है लाइन ऑफ साइट इज इनक्लाइंड, स्टाफ हेल्ड वर्टिकल. तीसरी जी केस आहे ती ऑप्शनल आहे. सो लाइन ऑफ साइट इज इनक्लाइंड अँड स्टाफ इज ऑल्सो इनक्लाइंड. सो ही जी काही तिसरी केस आहे ती कन्सिडर करत नाही आपण. सो दोन महत्वाचे केस आहेत, केस वन अँड केस टू. याच्यावरती तुम्हाला न्यूमरिकल्स आहेत जे न्यूमरिकल्स आपण सॉल्व केलेले आहेत या टॉपिकवरचे. सो ते न्यूमरिकल्स तुम्ही बघू शकताय. सो आत्ता आपण रिव्हिजन करत असताना फक्त फॉर्म्युले जे आहेत ते फॉर्म्युले बघणार आहे. सो न्यूमरिकलचा जो काही पार्ट आहे, सो न्यूमरिकलचे जे काही व्हिडिओ, त्या व्हिडिओची लिंक जी पाठवलेली आहे त्या व्हिडिओच्या लिंकचा तुम्ही स्टडी करा आणि त्याच्यावरून तुम्ही न्यूमरिकल्स इझिली तुम्हाला सॉल्व करता येतील. नाऊ फर्स्ट केस, लाईन ऑफ साईट इज हॉरिझॉन्टल. म्हणजे जी काही लाईन ऑफ साईट ही हॉरिझॉन्टल आहे आणि स्टाफ हेल्ड व्हर्टिकल, स्टाफ व्हर्टिकल आहे. सो त्या केसमध्ये हॉरिझॉन्टल डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आहे एफ बाय आय इंटू एस प्लस एफ प्लस डी विच इज इक्वल टू एम इंटू एस प्लस सी. हेर एम इज मल्टीप्लाइंग कॉन्स्टंट, एस इज स्टाफ इंटरसेप्ट विच इज इक्वल टू डिफरन्स ऑफ इलिवेशन बिटवीन हायर स्टॅडिया अँड लोअर स्टॅडिया, आणि सी आहे तो ॲडिटिव्ह कॉन्स्टंट आहे. सो कॉन्स्टंट जे टॅक्युमीटरची कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू जर दिली असेल तर दिलेली व्हॅल्यू घ्यायची. जर कॉन्स्टंट ऑफ टॅक्युमीटर दिले नसतील तर ती व्हॅल्यू तुम्ही ॲज्युम करू शकताय. सो दॅट इज द फर्स्ट केस. अँड नाऊ द सेकंड केस इज लाईन ऑफ साईट इनक्लाइन आहे. या ठिकाणी लाईन ऑफ साईट काय आहे, इनक्लाइनड आहे, कारण का ऑब्जेक्ट जो आहे स्टाफ आहे तो उंचावरती आहे. इन्स्ट्रुमेंट ज्या ठिकाणी सेट केलेलं आहे त्या इन्स्ट्रुमेंटपासून स्टाफचे जे काही पॉईंट आहे तो इलेवेटेड आहे किंवा डिप्रेस्ड असेल, उंचावरती असेल. तर त्या केसमध्ये आपल्याला दुसरी जी काही केस आहे लाईन ऑफ साईट इनक्लाइन, त्या केसचा आपल्याला स्टडी करावा लागतो. सो त्या केसमध्ये आपल्याला हॉरिझॉन्टल डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे एम इंटू एस. एम म्हणजेच काय, एफ बाय आय इज इक्वल टू एम इंटू एस इंटू कॉस स्क्वेअर थीटा. हा जो काही थीटा आहे तो म्हणजेच काय तर व्हर्टिकल अँगल आहे. सो कॉस स्क्वेअर थीटा प्लस सी इंटू कॉस थीटा. सी मीन्स एफ प्लस सी इज इक्वल टू सी, ॲडिटिव्ह कॉन्स्टंट सी इंटू कॉस थीटा. सो या फॉर्म्युल्यावरून आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी काढू शकतोय. सो डिस्टन्स डी म्हणजे ज्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट सेट केलेलं आहे तिथून ते स्टाफपर्यंत जे काही लिनियर डिस्टन्स आहे. इनक्लाइन डिस्टन्स या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं जात नाही, तर लिनियर डिस्टन्स जे आहे ते कॅल्क्युलेट केलं जाते. आणि ज्यावेळेला आपल्याला रिड्यूस्ड लेवल ए या पॉईंटची पाहिजे असते त्यावेळेला आपल्याला व्ही कॅल्क्युलेट करावा लागतो. सो हिअर व्ही इज द व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट अँड सेंट्रल स्टॅडिया रीडिंग. सो न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असताना मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे व्ही इज द व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट अँड सेंट्रल स्टॅडिया. सो व्ही कॅल्क्युलेट करण्यासाठी या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे. सो एम इंटू एस इंटू साईन टू थीटा डिवायडेड बाय टू प्लस सी साईन थीटा. तर एम इज इक्वल टू मल्टीप्लाइंग कॉन्स्टंट एफ बाय आय, सी इज द ॲडिटिव्ह कॉन्स्टंट एफ प्लस सी, अँड थीटा इज द व्हर्टिकल अँगल. सो याच्यावरून आपण व्ही कॅल्क्युलेट करू शकतोय. आणि आर एल ऑफ ए फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक स्केच, जे दिलेले न्यूमरिकल आहे त्याच्यावरून एक रफ स्केच डेव्हलप करावी लागते. आणि त्या स्केचवरून आपण आर एल ऑफ पी प्लस हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट प्लस व्ही मायनस सेंट्रल स्टॅडिया रिंग या फॉर्म्युल्यावरून तुम्ही आर एल ऑफ ए किंवा जी पाहिजे ती आर एल आपण फाइंड आउट करू शकतो. आता सपोज ॲनालिटिक लेन्स जर प्रोव्हाइड केली असेल तर सीची व्हॅल्यू या ठिकाणी झिरो होते. त्याच्यामुळं हा जो काही फॉर्म्युला, दोन्ही फॉर्म्युले याच्यामध्ये सीची व्हॅल्यू झिरो केल्यामुळं हा फॉर्म्युला सिम्पल होतोय. ओके, सो त्याचा तुम्ही व्यवस्थित स्टडी करा. सो दिस इज द
थेरोटिकल पार्ट ऑफ द टॅक्योमेट्रिक सर्वे. आता 8 मार्काला तुम्हाला डेफिनेशन विचारली जाऊ शकते किंवा टॅक्योमेट्रिक कॉन्स्टंटबद्दल नोट विचारली जाऊ शकते किंवा एक न्यूमरिकल विचारलं जाऊ शकते. त्याच्यामुळं अतिशय सोपा टॉपिक आहे हा. 8 मार्क तुम्हाला इझिली मिळू शकतात जर तुम्ही याचा प्रॉपरली स्टडी केला तर. याच्यावरचे जे काही न्यूमरिकल्स आहेत ते न्यूमरिकल्सचा स्टडी करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जे आहेत ते व्हिडिओचा तुम्ही अभ्यास करा आणि सराव केल्यानंतर तुम्हाला हे न्यूमरिकल्स आहेत ते इझिली तुम्हाला जमू शकतील. ओके, आता याच्यानंतरच्या लेक्चरला आपण युनिट टेस्ट 1 टॉपिक वाईज किंवा मॉड्यूल वाईज युनिट टेस्ट घेणार आहे. सो त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला याच्यानंतरच्या लेक्चरला पाठवली जाईल. सो हे रिव्हिजन 3rd आहे, तिसऱ्या टॉपिकची रिव्हिजनचं लेक्चर आहे हे. आता याच्यानंतरचे जे काही 3 लेक्चर असतील त्या 3 लेक्चरला तुम्हाला युनिट वाईज मॉड्यूलची लिंक पाठवली जाईल. ओके, सो ते सॉल्व करून तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करून ते सॉल्व करायचं आहे. ओके, आणि ती जी काही युनिट टेस्ट आहे ती सबमिट माझ्याकडे तुम्ही सगळ्यांनी करायचे आहे ऑनलाईन. ओके, सो थँक्यू.